कोलकाता, बदलापूर, अंबरनाथ, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी शालेय विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांवर अत्याचार करून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याच्या निंदनीय घटना घडल्यात. या घटनांचा सोन्याची शिरोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, कार्यवाही दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला. अशा घटना घडू नयेत यासाठी शालेय महाविद्यालयीन स्तरावर लैंगिक साक्षरता कार्यक्रम राबवले जावेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुरुषांच्या प्रबोधनासाठी कार्यक्रम आखले जावेत अशी मागणी करण्यात आली. कालच आमची ग्रामपंचायत सोन्या शिरोली या ठिकाणी ग्रामसभा पार पडली. यामध्ये आम्ही काही ठराव मंजूर केलेले आहेत सर्वानुमते. यामध्ये महिला सुरक्षेबाबतीत जी घटना मागे घडली कोलकाता, त्यानंतर बदलापूर, कोल्हापूर अशा जवळपास 12 ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. लहान लहान मुलींवर अमानुष अत्याचार झालेले आहेत. याबाबतीत त्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या आशयाचा ठराव आम्ही सर्वानुमते या ग्रामसभेमध्ये मंजूर करत आहोत. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये मी शाळा असतील, सार्वजनिक ठिकाणे असतील, हायस्कूल असेल या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे आयोजन केलेले आहे. त्यानंतर आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीद्वारे महिला असतील, मुली असतील, त्यांच्या छेडछाड कोण करत असेल किंवा त्या संबंधित काही समस्या असतील तर त्या समितीकडे त्यांचे निराकरण करण्यात येईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर पुरुषांचेही प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्याबाबतीत सुद्धा आम्ही एक ठराव मंजूर केलेला आहे. महाराष्ट्रात आरोग्य सेवेवरील दरडोई वार्षिक खर्च 4,000 करावा, सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये कोणत्याही रुग्णाला बाहेरून औषध आणायची गरज पडू नये यासाठी धोरण तयार करावं, सरकारी औषध खरेदी आणि वितरणासाठी तामिळनाडू मॉडेल राबवावं आदी मागण्यांसाठीचे ठराव या ग्रामसभेत करण्यात आलेत. यावेळी उपसरपंच प्रकाश चौगले, सर्व सदस्य, ग्रामसेवक दिलीप कदम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.